कल्याण से सटे उल्लासनगर से एक युवक पर जानलेवा हमले की घटना सामने आई है, जहां युवक पर कोयते से कई वार किए गए। घायल युवक का नाम दिनेश भीमराव सोराटकर बताया जा रहा है, जिसकी हालत नाजुक बताई जा रही है। जानकारी के मुताबिक रामेश्वर और दिनेश के बीच किसी बात को लेकर विवाद हो गया और ये इतना बढ़ गया कि रामेश्वर ने दिनेश पे कोयते से वार कर दिया, जिसके बाद वो गंभीर रूप से घायल हो गया, जिसे इलाज के लिए नजदीकी अस्पताल ले जाया गया। वहां से डॉक्टरों ने उसे मुंबई के लिए रेफर कर दिया। वहीं आरोपी रामेश्वर रामाबाई अंबेडकर नगर उल्लासनगर कैंप 2 का रहने वाला बताया जा रहा है। ये पूरी घटना 27 मार्च रात 9 बजे का बताया जा रहा है और इस हमले को लेकर आरोपी रामेश्वर को गिरफ्तार कर लिया गया है। एक रामेश्वर भानुदास आहेर या इस्मान ओळखीचा मित्र असलेला इसम दिनेश सुरवाडकर जीवघेणा हल्ला केला होता, त्यामध्ये कोयत्याने दिनेश सुरवाडकर याच्यावर रामेश्वर आहेर याला वार केले, त्याच्या डोक्यावर, त्याच्या मानेवर आणि हातावर आणि मांडीवर असे 4 वार केलेले आहेत। जीवघेणा हल्ला केल्यामुळे भागवे 307 प्रमाणे आणि इतर कलमांवर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या आरोपीला रामेश्वर आहेर जो आहे त्याला अटक करण्यात आली आहे। माननीय न्यायालयाने त्याला 31-23 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। जखमी असेल तर सहन हॉस्पिटलला उपचार घेतोय, त्याची प्रकृती स्थिर आहे, तो बोलतो आहे। आरोपी फिरतीचे दोघांचे गुन्हे पार्श्वभूमी पडताळ येत, आता दोघांवर गुन्हे दाखल नाहीत। यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आरोपी विरुद्ध 1 ENC दाखल आहे। क्षणिक वाद झाला, आरोपी दारूचा नशेत होता, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर त्यानंतर जीवघेणा हल्ल्यात झालं।